विषयातून सहकारीपत्र संस्थेची गेली 45 वर्षाची वाटचाल पूर्ण झालेली आहे आणि या 45 वर्षाच्या वाटचालीमध्ये विद्यमान जे पॅनल आहे त्यांनी संस्थेचा कारभार स्वतःचा कारभार समजून केलेला आहे। आतापर्यंतचा इतिहास पाहता संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा अनौपचारिक कारभार किंवा कुठल्याही लेखनिकांनी शासनाने कुठेही ताशेरे ओढलेले नाहीत याचं सर्व श्रेय तर इथे पतपेढीचे संचालक आहेत त्यांना जातं। संस्था 45 वर्षी जवळ असताना लाखोच्या संकटांना तोंड देत एवढ्या शाखा उत्पन्न केलेल्या आहेत 41 पर्यंत शाखांची मदत झालेली आहे आणि हे सगळं पाहता संचालक मंडळ आणि संस्था ही एकच झालेली आहे। आता माझं जुन्नर तालुका आणि परिसरातील जिल्ह्यातील ज्या काही ठिकाणी शाखा कार्यरत आहे त्यावर सर्व सभासदांना विनंती आहे की आपल्या तालुक्यातील एक कार्यक्षम संस्था एक नावोपलाभिली संस्था आणि पतसंस्थांचा कारभार कसा असावा याचा आदर्श निर्माण करणारी संस्था आता आपण मोहन यांच्याकडे पाहत आहोत आणि सध्याचे विद्यमान संचालक मंडळ पुन्हा पहिल्यांदाच सर्वोच्च निरीक्षणला सामोरे जात आहे। तर या संचालक मंडळाला सर्वांनी बहुमताने निवडून द्यावं कारण संस्थेचा कारभार हा सभासदाच्या वतीनं जे संचालक मंडळ पार पाडतं सभासदाच्या अडचणी समजून घेतं आणि अडचणी समजून घेतल्यानंतर सभासदांना जास्तीत जास्त सोयीस्कररित्या कसं कामकाज करता येईल या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी कपशी हे चिन्ह आता त्यांना मिळालेलं आहे। आपल्या सर्व सभासद बंधू भगिनी कपशीवर शिक्का मारावा आणि 41 वर्षाच्या वाटचालीत आपला जो काही आतापर्यंत सहभाग राहिलेला आहे तो या पुढेही वाढवा असे सर्व सभासद आणि संचालक मंडळाच्या वतीने मी आपल्या सभांना विनंती